झी 24 तास एक पाऊल पुढे। समांतर, धुसर अशा आशयघन सिनेमांचं दिग्दर्शन केल्यानंतर अमोल पालेकर आता एका विनोदी सिनेमाची ट्रीट प्रेक्षकांना देणार आहेत। ट्रीट हा शब्द मी इथे वापरते कारण या सिनेमात मराठीतले विनोदी एक एक काम करणार आहेत। लेट्स हॅव अ लुक। नमस्ते जी। गोलमाल। नमस्ते। आइए आइए। तो आपका शुभ नाम है? राम प्रसाद दशरथ प्रसाद शर्मा। छोटी सी बात, अपना हाथ तुम्हारे नजदीक रख देगी, इरादा है इसे थाम के नहीं लेते, बस यही मौका है। जैसे ही पता चले कि लड़की प्रेम सागर में गोते लगा रही है फौरन कूद पड़ो। या दर्जेदार आणि हलक्या फुलक्या अशा विनोदी सिनेमांमधून काम करणाऱ्या अमोल पालेकरांनी मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करताना मात्र आशयघन गंभीर असेच विषय निवडले। मग तो बनगरवाडी सिनेमा असो किंवा अगदी आत्ताचा म्हणता येईल असा दुसर सिनेमा असो, आता मात्र आपल्या या धीरगंभीर दिग्दर्शनाच्या इमेजला छेद देत अमोल पालेकर घेऊन येत आहेत एक वेगळ्या बाजाचा विनोदी सिनेमा, आणि यासाठी मराठीतले विनोदी एक केस त्यांनी निवडलेत। नुकतीच या सिनेमाची घोषणा त्यांनी पुण्यात केली। मी जे जे काही केलं, वेगळं केलं, जे काही केलं त्याला प्रेक्षकांनी नेहमी माझी पाठ थोपटली आणि त्या बळावरच मी पुढचं पाऊल टाकत राहिलो। शेवटी एकदा तुम्ही जेव्हा या पद्धतीचा चांगला निखळ विनोद चांगल्या पद्धतीने काही अंगविक्षेप न करता, काही त्याच्यात वल्गॅरिटी न आणता किंवा आणखी काहीही वेगळ्या कोलांट्या उड्या न मारता जर तुम्ही देऊ शकत असाल तर ऑडियन्सला का आवडू नये? मला वाटतं आवडेल, निश्चित आवडेल। इतकंच नाही तर अनन ही नव्याने निर्मिती संस्था स्थापन करून लेखिका संध्या गोखले यांनीही या सिनेमाच्या निमित्ताने विनोदी लिखाणाचं धाडस केलंय। तोपर्यंत न केलेलं काहीतरी करत राहायचं असं, आणि त्याच्यामुळे विनोदी मी कधीच काहीच लिहिलंही नव्हतं, आणि कारण माझा सेन्स ऑफ ह्युमर थोडा वेगळा आहे आणि थोडासा पाश्चात्य बाजाचा आहे, थोडासा समकालीन आहे, त्याच्यामुळे कोणीतरी येऊन पडलं किंवा अशा प्रकारचा विनोद मला तसा भावत नाही फारसा, त्यामुळे जे येईल ते संभाषणातून प्रसंगांमधून अशा रीतीचा विनोद मला जास्त जवळचा वाटतो आणि तो उभा करण्याचा मी प्रयत्न केलाय। चला तर मग भली मोठी स्टारकास्ट असलेल्या कलाकारांकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या नव्या प्रोजेक्ट विषयी। विनोद जो खूप वेगवेगळ्या प्रकारचा विनोद आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारचं विनोदाचं भान असलेली मंडळी एकत्र असल्यामुळे नट म्हणून मलाही अनेक गोष्टी ऑब्झर्व करायला मिळतात, निरीक्षण करायला मिळतं, एक क्युरिओसिटी असते आपल्याला त्यांच्यावर इंटरॅक्शन करताना, म्हणजे काय म्हणतात त्याला ॲक्शन रिॲक्शन करताना आपण नट म्हणून बरंच काही शिकत जातो, डेव्हलप होत जातो असं मला वाटतं। त्यामुळे हा एक वेगळा अनुभव आहे। तर आणि मला वाटतं रामोलबरोबर मी तिसरी फिल्म करतो आहे आणि तिन्ही वेगवेगळ्या टाईपच्या होत्या, म्हणजे एक नट म्हणून केव्हाही मला काहीतरी वेगळा प्रयत्न करायला, वेगळं ट्रायआउट करायला आवडतं। एकाच चित्रपटात एवढे नट असणं म्हणजे खरंच मजा असणार आहे ना, कारण काय याच्यातला प्रत्येक नट हा परिपूर्ण असल्याचे स्टार होऊच शकत नाही, आणि ज्या अर्थी तो परिपूर्ण तेव्हा ती त्याची कॅरेक्टर तो चांगली करणारच, तेव्हा ती जास्ती ॲडिशनल मजा येईल असा अंदाज आहे, अर्थात आपण अंदाज आहे असं म्हणू शकतो। पण सगळे तयार आर्टिस्ट असल्यामुळे जास्ती समजवण्याची हे आली नाही किंवा जास्ती त्याच्यावर विचार करण्याची कधी पाळी आलेली नाही, प्रत्येक जण आपापलं काम इतकं सुंदरपणे करून गेलेलं आहे। पालेकरांबरोबर प्रथमच मी सिनेमामध्ये काम करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये माझ्याबरोबर खूप सिनियर टीम आहे आणि मोठी टीम आहे ज्यांच्याबरोबर, म्हणजे अशोक मामांबरोबर मी इंडिव्हिज्युअली काम केलं आहे किंवा दिलीप भाईंबरोबर केलं आहे, पण एकत्रित पहिल्यांदाच करत असल्यामुळे फार स्मूथली, म्हणजे मला असं लक्षात आलं की खूप स्मूथ, म्हणजे कुठेही अडकायला होत नाही, अडखळणं होत नाही, कारण कुठल्याही टप्प्यावर आपल्याला गाईड करायला सर्व सिनियर्स आहेत, तर त्यामुळे एक वेगळा जॉनर या सिनेमाचा आहे आणि मला खूप मजा वाटते। मराठीतले विनोदी एके पालेकरांचं दिग्दर्शन आणि हटके विनोदी संहिता यामुळे प्रेक्षकांचंही वेगळंच मनोरंजन होईल यात शंकाच नाही। झी 24 तास साठी पुण्याहून कैलास पुरी सह मीनल दाभुलकर सामंत, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।